पनवेल तालुक्यात रविवारी 212 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्याची नोंद झाली आहे. यामध्ये चिंताजनक बाब म्हणजे 3 कोरोनाबाधित रुग्णांचा महामारीने बळी घेतला आहे. तसेच आज एकूण 153 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 23, नवीन पनवेलमध्ये 29, खांदा कॉलनीत 12, कळंबोलीमध्ये 22, कामोटे येथे 34, खारघरमध्ये 23, तळोजा येथे 5, तसेच ग्रामीण भागातील सुकापूरमध्ये 8, करंजाड येथे 8, उलवेमध्ये 7, आदई येथे 5, पारगावमध्ये 5, अकोले येथे 3, विचुंबेमध्ये 3, गव्हाण येथे 2, चिपळेमध्ये 2, डेरवली येथे 2, देवतमध्ये 2, तर बोर्ले, नावा, पळसबे, सावळे, बारापाडा, बेलोली, चिंचवण, कराडेखुर, केळवणे, कोण, कोपरगवान, नारपोली, साई, शेडूंग, शिवकर, वारदोली आणि वाकडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर महापालिका क्षेत्रातील पनवेल, मिरची गल्ली, साई समर्थ, ब्लेसिंग सोसायटीतील 1, कामोटे सेक्टर 34 प्लॉट नंबर 126, मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील 1 आणि कळंबोली रोडपाली सेक्टर 16E साई अनंत वेन्यू येथील 1 अशा 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद आज करण्यात आली आहे. तसेच आज महापालिका हद्दीमधील 125 तर ग्रामीण भागातील 28 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल 10, नवीन पनवेल 18, कळंबोली 32, कामोटे 34, खारघर 27, तळोजी 4, तर ग्रामीण भागातील उलवे 5, करंजाडे 4, भोकरपाडा 2, गव्हाण 2, उसरली 2, विचुंबे 2, तर आदई, आकुर्ली, आपटे, बोर्ले, दापोली, कोळखे, कोपरुली, नावा, पळसपे, सावळे आणि वावंजे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका हद्दीमधील आतापर्यंत 7,459 रुग्ण बरे झाले असून 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या महापालिका हद्दीमध्ये 1,492 विद्यमान रुग्ण आहेत. तसेच ग्रामीण भागातील 2,295 रुग्ण बरे झाले असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे 423 रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.